स्वागत आपला क्लासवाला यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा बोर्डाचा पेपर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या परीक्षे म्हणजे अशाच प्रकारचा पेपर पाहायला मिळेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नपत्रिकेसाठी यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक अ खालील प्रश्नाचा योग्य पर्याय निवडून त्यामध्ये अचूक उत्तर यामध्ये लिहायचे आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य टिंबटिंब काय तर कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य टिंबटिंब हे आहेत क्लोरिन ॲस्टेटाईन ब्रोमिन आणि चार आयोडिन ठीक आहे आणि यामध्ये उत्तर आहे आणि याचं उत्तर आहे तर ब्रोमिन कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य एक आहे तर ब्रोमिन आहे यानंतर दोन पितळी भांड्यांवर शरणामुळे हिरवट थर जमा होऊ नये म्हणून खालीपैकी कोणती क्रिया कराल त्यामध्ये अ विलेपण ब धनागरीकरण क कथलीकरण आणि ड संमिश्रीकरण तर यामध्ये आपण कोणती क्रिया करू तर मित्रांनो याचं उत्तर आहे कथलीकरण कोणती क्रिया करू तर कथलीकरण ही क्रिया आपण यामध्ये करूया त्यानंतर तीन खाली दिलेल्या कार्बनिक संयोगांच्या रासायनिक अभिक्रियाचा प्रकार ओळखायचा आहे यामध्ये जी रासायनिक संयोग अभिक्रिया दिले आहे त्याचा प्रकार ओळखायचा आहे यामध्ये बघायचं आहे समावेशन प्रतियोजन अपघटन आणि ड क्षपण तर मित्रांनो याचं उत्तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रतियोजन हे याचं काय उत्तर आहे ही बघायची व्यवस्थितपणे अभिक्रिया बघून घ्यायची याचं उत्तर प्रतियोजन असणार आहे यानंतर चार बर्फा टिंबटिंब मिसळून बर्फाचे तापमान शून्य सेल्सिअसपेक्षा कमी करता येते यामध्ये अ भुसा ब वाळू क मीठ आणि ड कोळसा तर बर्फामध्ये बर्फामध्ये मीठ मिसळून बर्फाचे तापमान शून्य सेल्सिअसपेक्षा कमी करता येते यानंतर चार बहिरगोल भिंगाच्या नाभी अंतर काढताना मिळणारी प्रतिमा टिंबटिंब असते तर बहिरगोल भिंगाच्या नाभी अंतर काढणारा काढताना मिळणारी प्रतिमा ही उलट व वास्तव असते काय असते उलट व वा वास्तव्य अशी असते यानंतर प्रश्न क्रमांक एक व यामधील बघूया प्रश्न क्रमांक ब यामधील खाली प्रश्नांचे सूचनेनुसार आपल्या इथे उत्तरे लिहायचे आहेत म्हणजे यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले व ते जसे ज्याचं उत्तर अपेक्षित आहे ते आपल्याला यामध्ये लिहायचे त्यामध्ये पहिला प्रश्न बघायचा आहे सहसंबंध ओळखायचा यामध्ये नाभिय अंतर कशामध्ये मोजतो आपण तर मीटरमध्ये मोजतो तर भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतो हे आपल्या इथे लिहायचे आणि भिंगाची शक्ती ही डायऑप्टरमध्ये आपण मोजत असतो काय तर डायप्टरमध्ये आपण मोजत असतो यानंतर दोन एका वाक्यात उत्तर लिहायचे यामध्ये उजव्या हाताच्या अंगठाचा नियम इथे सांगायचं आहे आणि उत्तर उजव्या हाताच्या हाताचा अंगठाचा नियम अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हाताने पकडले आहे अशा रीतीने अंगठा विद्युत दारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे तर मग तुमची बोटे विद्युत वाहकावरती गुंडाळल्या विद्युत वाकवती गुणळा बोटांची दिशा ही चुंबकीय क्षेत्राची बलरेषा होईल ठीक आहे इथे बघायचं उजवा हातराचा अंगठा ही आहे आपली विद्युत धारा आणि जे बोट आहे ते काय होतं तर चुंबकीय क्षेत्र आपल्याला इथे होईल हा काय तर हाताचा अंगठाचा नियम आहे तर यामध्ये तीन बघायचं आहे गटातनं बसणारा शब्द ओळखायचा व त्याचे स्पष्टीकरण दिले जायचे सोडियम तर त्या सोडियम पोटॅशियम चांदी आणि सल्फर सोडियम पोटॅशियम चांदी आणि स्पल्थर सल्फर यामध्ये उत्तर काय आहे तर सल्फर हा गटातनं बसणारा जातो आहे आणि जर इतर सर्व धातू आहेत आणि सल्फर हा का काय तर अधातू आहे सल्फर काय आहे अधातू आहे यानंतर चार नावे लिहायचे राजधातूंना विरघळणारे अभिक्रियाकारक कोणते इतर राजधातूंना विळगवणारे अभिक्रियाकारक कोणते तर, राज तर अमलं राजे राज आहे हे राजतूंना विळगवणारे अभिक्रियाकारक आहेत यानंतर पाच पुढील विधान की बरोबर ते लिहायचे त्यामध्ये आपाती किरण व अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात तर हे विधान काय आहे तर बरोबर आहे आपाती किरण अपवर्ती किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूमध्ये असतात हे विधान बरोबर आहे यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन एकूण चार गुणांसाठी विचार आपल्याला येऊ शकतो यामध्ये प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये शास्त्रीय कारणे राहायचे फक्त दोन यामध्ये सोडवायचे आहेत ठीक आहे प्रत्येकी दोन गुण आहेत यामध्ये पहिला विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टनचा धातूचा उपयोग करतात यामध्ये उत्तर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगष्टन धातूचा उपयोग केला जातो कारण एक टंगष्टन धातूचा रोध व वितरणांक सुमारे तीन हजार चारशे बावीस से अंशेपेक्षा जास्त आहे आणि त्यानंतर दोन विद्युत धारेमुळे टंगस्टनला उच्च तापमानाला गरम करता येते त्यामुळे त्या धातूतून त्या जास्तीत जास्त प्रकाश मिळवणे काय होते तर शक्य हे होते ठीक आहे हे दोन त्यामुळे काय करतात तर विजेच्या धातूमध्ये कुंतल बरंसाठी टंगष्टन या धातूचा उपयोग करण्यात येतो यानंतर दोन सोडियम हा धातू कायम केरोसिनमध्ये ठेवतात उत्तर एक कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनचे संयोग पावतो हवेतील ऑक्सिजन बाष्प कार्बन आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाले असता तो पेट घेतो आणि दोन सोडियम केरोसिनमध्ये बुडतो व केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही म्हणून सोडियम हा धातू केरोसिनसोबत कायम ठेवला जातो यानंतर यामध्ये तीन गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिजा वाढत असते उत्तर अणुच्या त्रिज्यावरून अणुचा आकार ठरवला जातो यामध्ये दोन गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची नव्या कवका कवचाची भर पडून अणुकेंद्रिक व सविजा इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर वाढते त्यामुळे परिणामी केंद्रकात प्रभार कमी होऊन संयुजा व इलेक्ट्रॉनमध्ये आकर्षण बल हे कमी होत असते त्यामुळे अनुचित त्रिजा काय होते तर वाढत जाते प्रश्न क्रमांक दोन खालीपैकी कोणते तीन उपप्रश्न आपल्या इथे सोडायचे आहेत यामध्ये एक खाली काही मूलद्रव्ये व त्यांचे अणुत्रीजा दिलेले आहेत ही मूलद्रव्य त्यांच्या अनुत्रिजेच्या उतरत्या क्रमाने लावा व सर्वात लहान व सर्वात मोठ्या अनुक्रमणात मोठ्या आकारमानाचा अनु कोणता ते सांगायच्यामध्ये मूलद्रव्य देण्यात आले आहे येथे आपल्याला पाच प्रकारचे मूलद्रव्य देण्यात आलेले बघायचे एक एक दोन तीन चार आणि पाच मूलद्रव्य देण्यात आले त्याचप्रमाणे त्यांचा काय देण्यात आलं तर आपल्याला त्यांचा अंक हा देण्यात आलेला आहे तर त्यांना आपल्याला काय उतरता आणि चढता चढतरीच्या इथे लावायचे सर्वात लहान अनुंक तो काय यानंतर नेक्स्ट यामध्ये दोन एका नऊ व्याट विद्युत रोधकाला एक गड एक गट जोडून जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत प्रति प्रतिसेकंद चारशे इतकी उष्णता निर्माण होत आहे विद्युत विरोधास किती विभां विभांतर लावले आहे ते काढायचे आपल्याला दिलेली माहिती ठीक आहे यामध्ये आपल्या काय गणित न्यूमेरिकल म्हणजे एक गणित ज्ञान आले ते आपण यामध्ये सोडून घेऊया दिलेली माहिती प्रतिसेकंद चारशे जुल इतकी उष्णता देणे उष्णता म्हणजेच काय प्रति सेकंदाला आपल्या काय केले आपण त्याला चारशे जुल इतकी इतकी उष्णता दिले यामध्ये आपल्याला सूत्र टाकायचं आहे पी इजक्वल्स टू वी अपॉन आर यामध्ये व्ही वी स्क्वेअर बरोबर चारशे म्हणजे आपण प्रत्येक सेकंदाला आणि उष्णता येईल आणि ते किती नऊ वॅट आहे त्यामुळे येते किती नऊ घ्यायचे बरोबर फक्त आपण जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आणि तो फॉर्म्युला आपल्या किमती टाकायच्या आहेत चारशे गुन्हेले नऊ बरोबर एक छेद यामध्ये किती याचा के वर्गमूळ केल्याच्या नंतर याचा चारशेचा वर्ग मूळ वीस आणि नवाचा वर्गमूळ तीन त्यामध्ये किती होईल वीस गुन्हेले तीन बरोबर साठ वॅट इतकी किती होईल तरी विभांतर लागेल यानंतर यामध्ये दोन तीन पुढील संयोगाचे रेणूसूत्रे आपल्याला लिहायचे त्यामध्ये क्लोलाईट क्रोलाईटचे रेणूसूत्र काय एन ए थ्री ए आय एफ सिक्स क्लोलाईटचं रेणूसूत्र एन ए थ्री ए आय एफ सिक्स यानंतर दोन कॉपर पायरायट्याचं रेणूसूत्र सी यू एफ ई एस टू काय सी यू एफ ई एस टू यानंतर तीन स्टॅनलिन ऑक्साईड याचं रेणूसूत्र एस एन ओ टू यानंतर फेरस टांगस्टन याचं रेणूसूत्र बघायचं एफ ई डब्ल्यू ओ फोर हे फेरस टंगस्टन याचं रेणूसूत्र आहे यानंतर चार इथेनॉलचे उपयोग लिहायचे त्यामध्ये इथेनॉल हा एक चांगला प्रकारचा द्रावक आहे त्याचा उपयोग टिक्चर आयोडिंग आयोडिन खोकल्याचे मिश्रण अशी औषधे आणि अनेक बल संवर्धकांमध्ये करण्यात येतो यानंतर यामध्ये पाच पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचं आहे यामध्ये ओक तक्ता बघायचा का काय धातूंच्या सहितीकरणाच्या पद्धती लिहायच्या कोणत्या इथे आपल्या चार पद्धती लिहायचे त्यामध्ये सर्वात पहिली पद्धत बघूया गुरुत्वीय विलगीकरण विलिनीकरण पद्धत यानंतर फेनतरण पद्धत अपक्षालन पद्धत आणि चुंबकीय विलगिनी विलगीनीकरण पद्धत अशा यामध्ये एकूण धातुकांच्या करण्याच्या चार पद्धती आपण लिहिलेल्या आहेत यानंतर प्रश्न क्रमांक तीन पुढील कोणताही उपप्रश्न सोडवायचे ठीक आहे कोणत्या यामध्ये पाच उपप्रश्न आपल्याला सोडवायचे प्रत्येक एकूण तीन गुणांसाठी यामध्ये पहिला केप्लरचा नियम लिहायचा यामध्ये सर्वात पहिला एक ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो दोन ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते तीन सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो ठीक आहे एका झालं तर केप्लरचे हे तीन नियम येथे झालेले आहेत यानंतर यामध्ये दोन बघायचे काली दिलेल्या आकृतीतील मानवी डोळ्यां डोळ्यांच्या भागांना नावे दिली आहेत त्यांच्या इथे नावे आपल्याला इथे लिहायची आहेत ते बघायचे डोळे डोळा दिलेला आहे आणि डोळ्यांचे त्यांच्या भागांचे इथे आपल्या इथे नावे लिहायचे एक दोन तीन आणि चार येथे चारही तक्क्यामध्ये नावं आहे सर्वात पहिलं नेत्रमिंग बघायचं हे नेत्रमिंग येथे आपण दाखवलेलं आहे हे काय तर नेत्रमिंग नाभी अंतराची सूक्ष्म आदला बदला करून डोळ्यांच्या आतील पडद्यावरील वास्तव आणि उलट प्रतिमा तयार करते दोन नेत्र चेता डोळ्यातील पटलावर तयार झालेल्या विद्युत संकेत मेनूम कळवे पाठवणे ठीक आहे ते दोन नंबरचे त्यांचे कार्य तीन दृष्टीपटले बघायचे ते दृष्टीपटले विद्युत संकेत निर्माण करणे आणि त्यानंतर चार बाऊली डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करणे काय डोळ्यात प्रकाश डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करणे काय तर बाहुलीचे काम आहे यानंतर यामध्ये तीन कंस दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून परीक्षे परीक्षेत पूर्ण करायचे त्यामध्ये काय अधिकतम कमीत कमी जास्तीत जास्त निकटबिंदू दूरबिंदू अडीच सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर इत्यादी काय झाले तर ऑप्शन देणार आहे आपल्या यामध्ये पूर्ण करायचे त्यामध्ये सर्वात पहिलं आपण यामध्ये पॅराग्राफ वाचूया त्या पॅराग्रापमध्ये आपल्या इथे ऑप्शन आपल्याला इथे टाकायचे आहे त्यामध्ये पहिलं निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतराच्या वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीला लघुत्तम असे म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकटबिंदू म्हणतात निरोगी मानवी डोळ्याचे निकटबिंदूच्या डोळ्यापासूनचे अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्टीचे दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात त्या स्थानाला आपण डोळ्यांचा दूरबिंदू म्हणतो का डोळ्यांचा दुर्बिंदू म्हणतो इत्यादी यामध्ये आपल्याला जे पर्याय दिले ते पर्याय आपल्या यामध्ये टाकून हे खालील विधान पूर्ण करायचे आहेत त्यानंतर यामध्ये चार रासायनिक यामध्ये तीन संयुगाचे गुणधर्म गुंधर्मल्याचे त्यामधील पहिलं धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये आकर्षण बल असल्यामुळे अध्या आयनिक संयुगे ही स्थायीरूप असून कठीण असतात दोन आयनिक संयोगे ठिसूळ ठिसूळ असून त्यांच्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात तीन आयनिक संयुगांमध्ये आंतरेवनीय आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते आणि चार म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात त्यानंतर चार आयनिक संयुगे केरोसिन पेट्रोल यासारख्या द्रवाकांमध्ये अद्रवणीय कारण पाण्यात होते त्यामुळे त्याच्या द्रवाकांमध्ये नवे आकर्षण बल तयार होत असते नेक्स्ट यामध्ये कृत्रिम मुपग... उप कृत्रिम उपग्रह म्हणजे काय उपग्रहाच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण आपल्या इथे करायचे आहेत यामध्ये उत्तर नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या नियमित कक्षेच्या परिक्रमा करत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह असे म्हणतात यामध्ये पहिला कृत्रिम उपग्रह स्फुटनिक पहिला कृत्रिम उपग्रह स्फुटनिक उपग्रहाचा प्रकार उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रहांची नावे आपण देण्यात आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा यामध्ये सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची नावे उत्तरे आपल्याला लिहायचे त्यामध्ये बघायची आकृती यावरील प्रश्नांचे अ पाण्याचा कोणता गुणधर्म आपल्या लक्षात येतो ब पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमान किती आहे ई बर्फाखाली पाण्याचे तापमान किती आहे आणि उत्तर एक आकृतीवरून पाण्याच्या असंगत आचरणाचा गुणधर्म आपल्याला दिसून येतो दोन म्हणजेच आ पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे आणि ई बर्फाखालील पाण्याचे तापमान किती आहे तर शून्य चार अंश सेल्सिअस हे बर्फाखाली पाण्याचे तापमान आहे यानंतर सात खाली दिले दिलेल्या रचनासूत्रांसाठी आयपुक यांच्या नावे लिहायची त्यामध्ये बघायचे रचना सुद्धा देण्यात आले सी CH एच डॅश सी एच टू आणि सी डबल ओ एच याचं नाव काय प्रोपेनाईक ॲसिड यानंतर दोन सी एच थ्री सी एच टू आणि एन एच टू याचं नाव काय इथेनामिल आणि तीन लास्ट सी एच थ्री आणि सी एच ओ याचं नाव काय तर इथेनॉल इथे याचं नाव आहे त्यानंतर यामध्ये आठ बघायचे खालील सध्या उदाहरणच स्पष्ट करायचे त्यामध्ये पहिले उष्माग्राय अभिक्रिया आणि दुसरे सहयोग अभिक्रयामधले पहिले बघायचे ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात यामध्ये अभिक्रिया बघून घ्यायची सी ए सी ओ थ्री अधिक उष्णता त्यामध्ये सी ए ओ एस अधिक ओ टू आणि उष्माग्राही अभिक्रयी झालेली आहे यानंतर दोन संयोग अभिक्रिया जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक सहयोग होऊन एकच उत्पादित तयार होते त्याला त्या अभिक्रियाला संयोग अभिक्रिया असे म्हणतात टू एम जी अधिक ओ टू इज इक्वल्स टू टू एम जी ओ प्रश्न क्रमांक चार यामध्ये बघायचं आहे खाली उतराची वाचक करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर इथे सोडून घ्यायचे एकूण पाच गुणांसाठी हा उतार इथे विचारात आलेला आहे त्यामध्ये उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेचे देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी हो जाते, जाते। होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो या क्रियेत गरम वस्तू उष्णता होते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते दोन्ही वस्तू फक्त एकमेकांना ऊर्जेचे देवाणघेवाण करू शकतात अशा स्थिती असल्यास म्हणजेच त्या दोन्ही वस्तूंची प्रणाली सिस्टम वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आताही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही यामध्ये यावरील प्रश्न अ उष्णता स्थलांतर कोठण होते अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो यानंतर तीन म्हणजेच ई हे तो, तो थोडक्यात कसे सांगता येईल आणि चार या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या धर्माच्या केला जातो यामध्ये उत्तर यामध्ये पहिलंच उत्तर उष्णतेचे स्थलांतरण उष्ण वस्तूंकडून थंड वस्तूंकडे होते दोन अशा स्थितीत विनिमयाचा तत्वाचा बोध होतो तीन या क्रियेत गरम वस्तूचा उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता यालाच उष्णता विनिमयाचे तत्व असे म्हणतात आणि ई पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता या गुणधर्माचे मापन या तत्वाच्या सहाय्याने करता येते यानंतर यामध्ये आकृतीचे निरीक्षण करायचे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांचे आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत या आकृती व्यवस्थितपणे बघून यामध्ये पहिला प्रश्न आकृतीत दर्शवलेल्या भिंगांची रचना थोडक्यात दर्शकांमध्ये आढळते यानंतर दोन या दर्शकाचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहा तीन या दर्शकात विभिन्न विशालन कसे मिळवता येते आणि चार आकृतीला योग्य असे नाव देऊन कृता पुण्यने लिहायचे यामध्ये उत्तर एक आकृतीत दर्शवलेली भिंगांची रचना अपवर्तनी दूरदर्शकांमध्ये दूर दूरबीनमध्ये दूर वापरली जाते दोन दूरवरच्या वस्तूंकडे येणारा प्रकाश पदार्थ भिंगाच्या साहाय्याने एकवटला जातो व प्रतिमा तयार होते प्रतिमा ही नेत्रिकेकडे वस्तूचे काम करते आणि अंतिम प्रतिमा तयार करते यानंतर तीन वेगवेगळ्या नाभी अंतराच्या नेत्रिका वापरून दूरदर्शनाच्या साहाय्याने विभिन्न विशालन मिळवता येते आणि यामध्ये व्यवस्थितपणे आकृती आणि त्यांचे नाव पदार्थ भिंग आणि नेत्रभिंग